नमस्कार, मी किरण माबळे, KWL मध्ये आपलं सहर्ष स्वागत. शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज आपल्यासोबत आहेत सौभाग्यवती कमल साबळे मॅडम, ज्या शारदा कन्या विद्या मंदिरमध्ये शिक्षिका आहेत. विज्ञान विषयात त्या तज्ज्ञ आहेत. खरं तर विज्ञान विषयातल्या या माहिती विचारण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलो. त्या आपल्याशी बोलणार आहेत. विज्ञान याविषयी खरं तर विशेष विश्लेषण या ठिकाणी मांडता येईल. चला तर भेटूया त्यांना. नमस्कार, मी सौ साबळे कमल. मी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेच्या शारदा कन्या विद्या मंदिर या शाळेमध्ये विज्ञान शिक्षिका म्हणून काम करते. तर आज मी शिक्षक दिनानिमित्त मी आज तुमच्यासमोर आहे आणि विज्ञान विषयावर मी तुमच्याशी हितगुज करणार आहे. तर सुरुवातीला आपण एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्या शाळेमध्ये म्हणजे मुली आपल्या आपली मुलं ज्यावेळेस शाळेत जातात तर त्यावेळेस बरेचसे विषय असतात त्यांना. तर त्यामध्ये गणित हा विषय हा खूप अवघड आणि त्याचबरोबर विज्ञान हा विषयसुद्धा आहे. तर त्या हा जो विषय आहे विज्ञान विषय जसा आपल्या विषयासाठी महत्त्वाचा आहे तसा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण विज्ञानाचा पुरेपूर असा वापर करतो. अगदी सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपल्या जीवनामध्ये हा विज्ञान विषय आहे. म्हणजे आपण जेवण करतो ते त्याचं पचन होतं, त्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते अन्नामधून. तर ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत तर त्या विज्ञानाशी संबंधित आहेत. तर आपण ह्या विज्ञान विषयावर आज चर्चा करणार आहे. तर आपला हा भारत देश जो आहे जसा शेतीप्रधान आहे तसंच हा अंधश्रद्धाळूसुद्धा आहे. मग आता हा अंधश्रद्धाळू जो भारत देश आहे तर याच्यामध्ये जे काही आपले मुलं आहेत तर यांना आपण विज्ञाननिष्ठ बनवायचे आणि ही जी सुरुवात आहे ही आपल्याला आपल्या घरामधूनच करायची आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जे मोठी माणसं आहेत, आई वडील आहे, आजी आजी आजोबा आहेत, ह्यांच्या मनामध्ये जी अंधश्रद्धा आहे ही काढून टाकण्याचं काम ही मुलं आपली करणार आहेत. मग आपण हे कुटुंबापासूनच आपण ह्याची सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच विज्ञान विषयाची आवड आपण त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे, आपल्या मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे. शिक्षक तर हे काम करतच असतात पण पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना विज्ञाननिष्ठ बनवलं पाहिजे. याचं एक उदाहरण म्हणजे बघा, आपले जे शास्त्रज्ञ जे आहेत तर ते जे शास्त्रज्ञ झाले की ते अचानक शास्त्रज्ञ झालेले नाही किंवा शाळेमधून त्यांना असं प्रशिक्षण दिलं नाही की तुम्ही शास्त्रज्ञ व्हा असं काही सांगितलेलं नाही. त्यांना घरामधूनच जास्त प्रोत्साहन मिळालं. याचं उदाहरण म्हणजे एडिसन जो आहे तर ह्या एडिसनला मतिमंद म्हणून घोषित केलं होतं आणि त्याला शाळेतून काढून टाकलं होतं. आणि त्या शाळेतून एक पत्र दिलं होतं की तुमचा मुलगा मतिमंद आहे, याला शाळेमध्ये पाठवू नका. त्याच्या आईला ते पत्र मिळालं परंतु त्या आईने ते पत्र वाचलं ते त्या मुलाला तिने दाखवलं नाही, ते एका पेटीमध्ये तिने जपून ठेवलं आणि त्यानंतर तिने त्या आपल्या मुलाला प्रोत्साहन दिलं. इतकं प्रोत्साहन दिलं की तो एडिसन जो आहे तर त्याने आता जो प्रकाश आहे प्रकाशाचा शोध लावलेला आहे की ज्याच्यामुळे सारं जग आज उजळून निघालेलं आहे. तर ह्या प्रकाशाचा शोध त्या एडिसनने लावला, दिव्याचा शोध लावला आणि आज आपण जे जग प्रकाशामध्ये बघतो आहे तर ते एडिसनमुळे झालेलं आहे. तर हा जो एडिसन आहे याने 1000 प्रयोग केले आणि 1001 व्या प्रयोगाला त्याला यश प्राप्त झालं आणि ह्या जगामध्ये विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी आली. तर हा जो एडिसन आहे तर याला आईने जर आधीच सांगितलं असतं की तू मतिमंद आहे तू शाळेत जाऊ नको तर आज तो शास्त्रज्ञ झाला नसता. आज त्याचं साऱ्या जगामध्ये त्याचं नाव आहे. म्हणजे घरातून जर आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं तर ती मुलं कुठल्या कुठे जाऊन पोहोचतात. म्हणजे आत्तासुद्धा आपली जी मुलं आहेत तर प्रत्येक मुलामध्ये काहीतरी नवीन करण्याची जिज्ञासा असते परंतु त्याला प्रोत्साहन देणं फार महत्त्वाचं आहे. घरातूनच हे प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे. शाळेतून तर देतातच, शिक्षक सगळ्या परीनं प्रयत्न करत असतात परंतु पालकांनीसुद्धा ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कोविडमुळे आता जवळजवळ 1.5 वर्ष झाले आपली शाळा बंद आहे तरी पण आम्ही ऑनलाईन त्यांना शिक्षणातून त्यांना मार्गदर्शन करत असतो परंतु घरातूनही त्याला प्रतिसाद मिळाला पाहिजे. घरातूनही आईवडिलांनी त्या आपल्या विद्यार्थ्याला सांगितलं पाहिजे की जरी शाळा नसली तरी बाळ तू घरामध्ये का होईना अभ्यास कर. आणि विज्ञाननिष्ठ जी मुलं असतात तर त्यांच्यामध्ये शोधक वृत्ती निर्माण करण्याचं कामसुद्धा आपण घरातूनच केलं पाहिजे. जे काही ते मुलं प्रश्न विचारत असतात की हे असं का आहे तसं का आहे तर ह्याला त्यांचे जे प्रश्न आहेत तर त्यांना
टाळलं नाही पाहिजे, तर आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे. जरी घरामध्ये आईवडिलांना माहिती नसेल तर त्यांनी कुणाला तरी विचारून शोधून त्याचं उत्तर हे सांगितलं पाहिजे आणि त्या आपल्या मुलाला मार्गदर्शन केलं पाहिजे. तर सर्वच पालकांनी आपल्या मुलं विज्ञाननिष्ठ व्हावेत यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तर तो आपल्या समाजामध्ये रूढ व्हायचा असेल तर आपल्या मुलांपासूनच ती सुरुवात केली पाहिजे. जर घरामध्ये आई जर शिकलेली असेल तर ती व्यवस्थितपणे त्या मुलाला प्रोत्साहन देऊ शकते. वडीलही त्या मुलांना प्रोत्साहित करू शकतात किंवा आर्थिक मदतही करू शकतात. म्हणूनच मला असं म्हणावं वाटतं की वन गुड मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स, म्हणजे 100 शिक्षकांपेक्षाही एक आई चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकते आणि आपल्या मुलांना पुढे आणू शकते. त्याचप्रमाणे आपल्या भारतात APJ अब्दुल कलाम हे सुद्धा खूप मोठे शास्त्रज्ञ झाले, तर त्यांनासुद्धा घरातूनच प्रोत्साहन दिलं होतं. घरातूनच त्यांच्यामध्ये हा गुण जोपासला गेला होता आणि म्हणूनच ते खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले. मला संयोजकांनी शिक्षक दिनानिमित्त जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि सर्वांना विद्यार्थ्यांना व पालकांना माझ्याकडून व माझ्या शिक्षक बांधवांकडून शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत होतात सौभाग्यवती कमल साबळे मॅडम, ज्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खरं तर आमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि अतिशय छान मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना विज्ञान या क्षेत्राविषयी केलं, त्यांचं मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या आपणास शुभेच्छा.